नमस्कार मित्रांनो, मी हर्षद कराड परत आपल्या सर्वांच्या सोबत आहे आणि आपल्या लॉ अँड लाईफ यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टचे आपण पहिले दोन पार्ट याआधी पाहिले होते. पहिल्या पार्टमध्ये आपण बेसिक प्रोव्हिजन्स पाहिल्या होत्या आणि भाडेकरूंच्या हिताचे काही प्रोव्हिजन्स आपण पहिल्याच पार्टमध्ये पाहिलं होतं. सेकंड पार्ट जो आपला होता तो त्यामध्ये आपण एक्सक्लुझिव्हली ज्या घरमालकाच्या हिताच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत की ते इंटरेस्ट जो बॅलन्स केलेला आहे ते आपण आपल्या सेकंड पार्टमध्ये पाहिलं होतं. आणि आता राहिलेल्या सगळ्या प्रोव्हिजन्स आपण आपल्या तिसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहेत. तर तिसरा पार्ट आपला आपण आता चॅप्टर 6 पासून आपल्याला पाहायचा. चॅप्टर 6 बेसिकली सब टेनन्सीज वगैरे जे आहेत तर त्याच्याविषयीच आहे. तर थोडक्यामध्ये जर आता आपण इथे सेक्शन्स पाहूयात सगळे. सेक्शन 25 पासून आपल्याला आता पुढे राहिलेला भाग आहे. तर सेक्शन 25 सांगतो की जर आपण एखाद्या टेनंटने जर एखादा सब टेनंट खाली ठेवला असेल आणि तो लिगली जर ठेवला असेल, लिगली म्हणजे कॉन्ट्रॅक्टमध्ये असेल की तुम्ही सब टेनंट ठेवू शकता, तर अशा वेळेस त्यांना ठेवला असेल किंवा घरमालकाची परमिशन घेऊन सब टेनंट ठेवला असेल आणि अशा वेळेस मधातला टेनंट जर रिमूव्ह झाला, म्हणजे आपण आता ते मागच्या वेळेस पाहिलं की न्यूसन्स, पब्लिक न्यूसन्स केला किंवा अजून काही गोष्टीमुळे मधातला टेनंट जर हे झाला, तर याचा अर्थ हा नाही होत की खाल्ला सुद्धा सब टेनंट सुद्धा निघून जातो. सब टेनंट हा तिथेच तसाच राहील आणि ते सब टेनंट ज्या ज्या टेनंटच्या आणि घरमालकाच्या प्रोव्हिजन्स होत्या, टर्म्स आणि कंडिशन्स, त्याच कंडिशन या सब टेनंटसाठी सुद्धा लागू होतील. तर हा झाला सेक्शन 25. त्यानंतर सेक्शन 26. सेक्शन 26 हा सांगतो की सब टेनन्सी अलाउज नाही आहे. जर तुमचा कॉन्ट्रॅक्ट परमिट करत नाही किंवा जर तुम्ही कन्सेंट न ठेवला नाही तर तुम्ही सब टेनंट ठेवू शकत नाही, तो सब टेनंट हा इलिगल असेल. हां, म्हणजे इन अब्सेन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट सब टेनन्सी इज नॉट अलाउड, हे सेक्शन 26 सांगितलेलं आहे. सेक्शन 27 जो आहे तो सांगतो की गव्हर्नमेंट अलॉटरी जे होते आतापर्यंतचे, बॉम्बेचा जो ऍक्ट होता आपल्या त्याच्या अंतर्गतचे, ते 7 डिसेंबर 1996 हे होऊन जातील, समजा टेनंट होऊन जातील. तर हा सेक्शन 27 झाला. यावर असा काही प्रश्न येईल असं मला नाही वाटत. त्यानंतर सेक्शन 28 जो आहे हा इन्स्पेक्शन ऑफ प्रिमायसेस, म्हणजे घरमालक असू द्या किंवा लायसन्सवर दिलेला असू द्या, शेवटी त्याचं घर आहे, हा घर भाडेकरू काही वेगळं करतो का हे, त्यासाठी त्याला त्याचं प्रिमायसेस इन्स्पेक्शन करणं आवश्यकच आहे. पण ते इन्स्पेक्शन कसं योग्य वेळी करायचं, जाऊन रात्री 12 वाजता जाऊन भाडेकरूच्या घराला जाऊन धक्के देणं हे काही म्हणजे घरमालकाचं हे नाही आहे. त्यानंतर नोटिसेस देऊन सुद्धा करायला लागतं, अगोदर नोटीस द्यायला लागते. उगाच घरमालक चालला फोडणीचा वास आला म्हणून भाडेकरूच्या घरात शिरायचं नाही. तर हे सेक्शन 28 झालं, इन्स्पेक्शन ऑफ द प्रिमायसेस, म्हणजे घरमालकाचा अधिकार आहे थोडक्यात. त्यानंतर सेक्शन 29 जो आहे हा खूप महत्वाचा, नॉट टू कट ऑफ द इसेन्शियल सप्लायज, म्हणजे घरमालक जो आहे तो इसेन्शियल सप्लायज गोष्टी हे करू शकत नाही. आता तो त्याला घराच्या बाहेर भाडेकरूला काढायचे आणि असं तो ह्या कायद्यामुळे काढू शकत नाही, तर तो इनडायरेक्टली असं करू शकतो की लाईट बंद करणे, लाईट कट ऑफ करणे किंवा वॉटर जो सर्व सप्लाय आहे तो कट ऑफ करणे. हे इसेन्शियल सप्लाय काय म्हणजे सुद्धा ह्याच सेक्शन 29 खाली दिलेलं आहे. म्हणजे वॉटर असू द्या, इलेक्ट्रिसिटी असू द्या किंवा पायऱ्यावरच्या लाईट्स असू द्या, लाईट्स इन स्टेअरकेस असू द्या किंवा लिफ्ट असू द्या किंवा कन्झर्वेशन असू द्या किंवा सॅनिटरी ज्या सर्व्हिसेस आहेत, तर या सगळ्या गोष्टी इसेन्शियल सप्लायमध्ये येतात. ह्या गोष्टी तो कट करू शकत नाही लँडलॉर्ड. आणि समजा जर त्याने ह्या ॲप्लिकेशनच्या ह्याच्यामध्ये जर काही असं कॉन्ट्रोवर्सी केलं या सेक्शनच्या, तर तो जो टेनंट आहे तो काय करणार, कोर्टामध्ये जाऊन अप्लाय करणार त्या सर्व्हिसेस रिस्टोअर करण्यासाठी. कोर्ट ह्याच्यामध्ये एंट्री ऑर्डर सुद्धा करू शकते, कारण कोर्टाला ठरवायला वेळ लागेल की त्याने काही रिझनेबल कारणासाठी इलेक्ट्रिसिटी काढल्या का, कारण रिझनेबल कारणे पण असतातच. समजा घरात कुठे दुसरीकडे इलेक्ट्रिसिटी सप्लायचा काही प्रॉब्लेम झाला तर त्यावेळेस इलेक्ट्रिसिटी काढायला पण लागते. तर ते कोर्ट एवढं ठरवेपर्यंत पहिल्यांदा एंट्री मुली ऑर्डर करून काय करणार, रिस्टोअर करणार सगळ्या सर्व्हिसेस. आणि शेवटी जर कोर्टाने हे केलं म्हणजे आणि शेवटी काय करणार, व्यवस्थित निर्णय देऊन जर त्या ठरलं की त्याने अनरिझनेबली काढल्या होत्या तर त्याला शिक्षा सुद्धा दिलेली आहे ते. आणि ती शिक्षा म्हणजे पर डे 100 रुपये द्यायचे मग घरमालकाने, जोपर्यंत त्या सर्व्हिसेस रिस्टोअर होत नाही तोपर्यंत. आणि पनिशमेंट सुद्धा 3 महिन्यापर्यंतची पनिशमेंट दिली जाऊ शकते आणि 1000 रुपये फाईन सुद्धा इथे लावला जाऊ शकतो. तर हा सेक्शन 29 खूप महत्वाचा झाला की म्हणजे इसेन्शियल सप्लायज तुम्ही करू शकत नाही. तुम्ही भाडेकरूला असं डायरेक्टली काढू शकत नाही म्हणून इनडायरेक्टली सुद्धा काढू शकत नाही. लॉचा प्रिन्सिपलच आहे, वॉट एव्हर यू कॅनॉट यू डू डायरेक्टली यू कॅनॉट ऑल्सो डू इट इन इनडायरेक्टली ऑल्सो. तर हे सेक्शन 29 झाला. त्यानंतर यामध्ये अजून एक प्रोव्हिजन अशी आहे 7व्या क्लॉजमध्ये की जर घरमालक जर तो व्यवस्थित रिस्टोअर करत नसेल तर घर भाडेकरू आहे तो सुद्धा काय करू शकतो, स्वतःचे पैसे घालून तो सर्व्हिसेस रिस्टोअर करू शकतो आणि ते पैसे पुन्हा ह्याच्यातनं हे करून घ्यायचे, म्हणजे भाड्यातून मायनस करून घ्यायचे. पण त्यासाठी त्याला काय म्युन्सिपल कॉर्पोरेशनची परमिशन घ्यायला लागते. पण म्युन्सिपल कॉर्पोरेशन परमिशन देताना तू घरमालकाकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट असलं काही विचारणार नाही. तर हा सेक्शन झाला 29, खूप महत्वाचा सेक्शन झाला. त्यानंतर जो आहे तो सेक्शन 30 जो आहे, समजा
कन्वर्जन ऑफ रेसिडेंटल प्रिमायसेस इन टू कमर्शियल प्रिमायसेस, म्हणजे राहत्या घराला तुम्ही तुम्ही घर घेतलं भाड्याने, तिथे समजा काहीतरी कमर्शियल बिझनेस वगैरे चालू केला, तर ह्याच्यात सगळ्यात जास्त पनिशमेंट दिलेली आहे. 6 महिन्याची जी पनिशमेंट महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टची सगळ्यात जास्त आहे ती या सेक्शन 30 मध्ये दिलेली आहे. आणि 10,000 रुपयेपर्यंतचा फाईन सुद्धा लावला जाऊ शकतो व्यापारी वगैरे करणारा, म्हणजे 10,000 हा फाईन सुद्धा याच्यात खूप जास्त लावलेला आहे. त्यानंतर सेक्शन 31 जो आहे की घर भाड्याचं घेतलं समजा तर त्याला रिसिप्ट द्यायची की एवढे एवढे पैसे घेतले ती रिसिप्ट म्हणून, आणि रिसिप्ट देणं हे काय कंपल्सरीच आहे. आणि जर कोणी रिसिप्ट ह्याच्यामध्ये दिलेली नाही आहे तर त्याला म्हणजे 100 रुपीज पर डे फाईन लावला जाऊ शकतो, म्हणजे एवढ्या ह्या अशा प्रोविजन्स स्ट्रिक्ट दिलेले आहेत. कारण पुरावे वगैरे असायला पाहिजे, त्यासाठी रिसिप्टचे कंपल्सरी केलंच पाहिजे. कारण घरमालक वगैरे हा थोड्याशा स्ट्रॉंग पोझिशनमध्ये असतो तर तो अशा गोष्टी डॉमिनेट करतो आणि पावत्यांना देणे वगैरे अशा गोष्टी करतो, तर ते सुद्धा इथे सेक्शन 31 मध्ये कंपल्सरी केलेलं आहे. त्यानंतर 32 जो आहे आपला ब्रिटिश कॅलेंडर वापरला जातो, तरी आपल्याला एक एमसीक्यूला विचारलं जाऊ शकतं की रिकव्हरी ऑफ रेंट अकॉर्डिंग टू द ब्रिटिश कॅलेंडर. आणि कुठेही काही जरी दिलं असेल नॉट विथ स्टँडिंग क्लॉज आहे, कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी त्यांनी काय ठरवलं असेल की आपण ह्या असं म्हणजे मराठी महिन्यानुसार पैसे देऊ जा वगैरे, तरी सुद्धा ब्रिटिश कॅलेंडरच महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमध्ये लागू होईल. तर हे सेक्शन हे पण झालं, 32 पण झालं. त्यानंतर सेक्शन 30 पासून जे आहे ते कोर्टाचं ज्युरिडिक्शन वगैरे. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट आता स्पेशल एनॅक्टमेंट बनवलेला आपण भाड्या वगैरे रेग्युलेट करण्यासाठी, त्यासाठी कोर्ट वगैरे सिस्टीम सुद्धा स्पेशल बनवायला पाहिजे. तर ती आपण ह्या त्या सेक्शन 33 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. तर जास्त ह्याच्यामध्ये हे न पाहता सोप्या ह्याच्यात सांगायचं झालं समजा, तर हा सुद्धा इथे नॉट विथ स्टँडिंग क्लॉज आहे. म्हणजे बाकी सीपीसी काही सांगू, सीआरपीसी काही सांगू किंवा अजून कुठला लॉ काही सांगू, ज्युरिडिक्शन जे आहे ते या कायद्यातल्या मॅटरचं ज्युरिडिक्शन या कायद्यानुसारच होणार. समजा ब्रह्ममुंबईमधलं जे एखादं मॅटर असेल तर ते जाणार स्मॉल कॉज कोर्टामध्ये, आणि बीमध्ये समजा क्लॉजमध्ये असलेलं की कुठल्याही बाकी एरियामधलं असू द्या जिथं स्मॉल कॉज कोर्ट आहे तर तिथले मॅटर तिथल्या स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये जाणार. त्या प्रोव्हिन्शियल वगैरेचा जो कोर्ट आहे, प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉज कोर्ट ॲक्ट, त्यानुसार जे कोर्ट स्थापन झालेत पुणे वगैरे सिटी समजा अशा काही, तर ते त्या स्मॉल कॉज कोर्टामध्ये जाणार. आणि तिसरं जे आहे जिथं स्मॉल कॉज कोर्टच असा प्रकार नाही आहे तर तिथे ज्युरिडिक्शन असणार सिव्हिल आपला CJJDला, सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनला. आणि जर तिथे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन नसेल तर मग सिनियर डिव्हिजनला जाणार. आणि आता ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे सेक्शन 33 मध्ये की इरेस्पेक्टिव्ह ऑफ देअर म्हणजे त्यांचं पिक्युनरी ज्युरिडिक्शन. आता इथे कुणी असं म्हणणार नाही की सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनपेक्षा जास्त मोठं मॅटर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट सिनियर डिव्हिजनला जाईल. सिव्हिल डिव्हिजन ज्युनियर डिव्हिजनपेक्षा किती जरी मोठं मॅटर असलं, सिनियर डिव्हिजन म्हणजे ज्युरिडिक्शनमध्ये बसणारं जरी मॅटर असलं तरीसुद्धा ते सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनलाच जाईल. आणि इनकेस सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन नसेल आणि मग पैसे जरी कमी असतील किंवा किती जरी लहान मॅटर असेल तर ते सिनियर डिव्हिजनलाच जाईल. तर इथे लक्षात घ्यायला पाहिजे कारण सेक्शन 33 मध्ये सुरुवातीला सांगितलं की म्हणजे इरेस्पेक्टिव्ह ऑफ द व्हॅल्यू ऑफ द मॅटर म्हणून. तर ते हे एक झालं आपल्या ह्याच्यामध्ये स्मॉल कॉजेस कोर्ट ब्रह्ममुंबईमध्ये, जिथं अजून दुसरीकडे स्मॉल कॉजेस आहेत तिथं सुद्धा स्मॉल कॉज कोर्ट, आणि अदर एरियामध्ये CJJD आपलं. तर हे गोष्ट झाली. त्यानंतर जे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे ह्याला काही पॉवर दिलेले आहेत सेक्शन 33 मध्येच की कोणत्याही वेळी ते काय करू शकतं, त्या स्मॉल कॉजेस कोर्टामधून किंवा CJJD कोर्टामधून ते मॅटर विथड्रॉ करू शकतं आणि सिनियर डिव्हिजनकडे, सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे देऊ शकतं. आणि जेव्हा सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन हे मॅटर ट्राय करेल तेव्हा त्यावेळी त्याला स्मॉल कॉज कोर्ट असं कन्सिडर केलं जाईल. तर हा सेक्शन 33 झाला ज्युरिडिक्शन विषयाचा, खूप महत्त्वाचा सेक्शन आहे आणि खूप प्रश्न विचारले जाऊ शकतात. मागच्या वेळेस 19 सुद्धा प्रश्न होता की म्हणजे स्मॉल कॉजेस कोर्टात ज्युरिडिक्शन असेल का कॉम्पिटेटिव्ह अथॉरिटीला ज्युरिडिक्शन असेल. तर अशा प्रकारचं ज्युरिडिक्शनचं 33 झालं. त्यानंतर जो 34 सेक्शन आहे हा अपील विषयीचा आहे. आता 3 कोर्ट आपण बघितले होते, मुंबईचं वेगळं बघितलं होतं, त्यानंतर इकडल्या स्मॉल कॉजेस कोर्टाचं वेगळं बघितलं होतं आणि CJJDचं बघितलं होतं. त्याचे अपील सुद्धा आता जर पाहायचं म्हटलं, जे स्मॉल कॉजेस ब्रह्ममुंबईची जी अपील आहे ती 2 जजेस बेंचच्या त्याच स्मॉल कॉजेस कोर्टामध्ये जाईल. ही झाली पहिली म्हणजे अपील त्याची. त्याच्यानंतर जे स्मॉल कॉजेस कोर्ट होते बाकी एरियामधले ब्रह्ममुंबई सोडून आणि जे सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनचे जे बाकीचे एरिया होता या सगळ्यांची अपील जाणार डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. स्मॉल कॉज कोर्ट असू द्या किंवा बाकीचं CJJD असू द्या तर ते जाणार अपील डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. ही पहिली अपील जाणार आणि सेकंड अपील जाणारच नाही, म्हणजे फक्त सेकंड अपील इथे अलाउज नाही आहे हे तिसऱ्या क्लॉजमध्ये दिले सेक्शन 34 च्या. त्यानंतर अशा ह्याच्यामध्ये अपील जाणार नाही जिथं समजा सिव्हिल प्रोसिजर कोड सांगत असेल की ह्या ह्याच्यामध्ये अपील जाणार नाही, तर ते सिव्हिल प्रोसिजर कोड इथे लागू होईल आणि त्याची सेकंड अपील सुद्धा त्याची किंवा फर्स्ट अपील सुद्धा त्याची जाणार नाही. त्यानंतर जे अशी जी डिग्री आहे समजा ब्रह्ममुंबईमध्ये समजा 10,000 रुपये खालचे मॅटर लहान मॅटर आहे तर त्या मॅटरमध्ये सुद्धा अपील होणारच नाही. किंवा अदर ह्याच्यामध्ये स्मॉल कॉजेस कोर्टमध्ये त्या प्रोव्हिन्शियल स्मॉल कॉजेस कोर्ट जो कायदा आहे
या कायद्यामध्ये सांगितलं असेल की ह्या मॅटरमध्ये अपील जाणार नाही तर तिथं सुद्धा अपील जाणार नाही. तर आता आपण हे पाहिलं की अपील कुठे जाणार आणि कोणत्या केसेसमध्ये फर्स्ट अपीलच होणार नाही, सेकंड अपील तर अलाउच नाही आहे महाराष्ट्र एन्काउंटर ऍक्टच्या कुठल्याही मॅटरची सेकंड अपील जातच नाही. तर हे झालं. त्यानंतर ह्याच सेक्शनमध्ये 34 काय दिले की प्रत्येक अपील ही 30 दिवसाच्या याच्यामध्ये जायला पाहिजे आणि त्याचा जो कॉम्प्युटिंग पिरियड आहे लिमिटेशन ऍक्ट काही सांगू नॉट विथस्टँडिंग लिमिटेशन ऍक्ट काहीही सांगू 30 दिवसाच्या आता अपील वर झाला पाहिजे. जे आता आपण पाहिलं ते समजा 2 जजचं स्मॉल कॉजेस कोर्ट आणि डिस्ट्रिक्ट कोर्ट ह्याच्यामध्ये 30 दिवसाच्या जायचं आणि तो पिरियड जो कम्प्युट केला जाईल यासाठी आपल्याला फक्त लिमिटेशन ऍक्ट आपण पाहायला पाहिजे. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लिमिटेशन ऍक्ट ह्याच्यामध्ये पाहणारच आहेत कम्प्युटेशन ऑफ द पिरियड जायचा. तर हे झालं तिसरा क्लॉज नो अपील नो सेकंड अपील आणि लास्ट जे आहे समजा की जिथं अपीलच होत नाही समजा आता आपण म्हणतो की जस्टिस तर दिला पाहिजे अपील हे जस्टिससाठी गरजेचे आहेत कारण कोर्ट चुकत असतं. तर जिथे अपील नसते तिथं काय करायला लागतं रिव्हिजन करायला लागतं. तर ह्या मॅटरचं रिव्हिजन कुठे जाणार तर ते जाणार डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये. डिस्ट्रिक्ट कोर्ट काय करतं स्वतःला सॅटिस्फाय करण्यासाठी हे मॅटर परत एकदा जिथे ज्या मॅटरमध्ये अपील होत नाही तर त्याच्यासाठी रिव्हिजनची प्रोव्हिजन ते सेक्शन 34 दिलेले आहेत. तर हे 33 आणि 34 महत्वाचे खूप झाले. पहिला सूट अँड प्रोसिडिंगसाठी जाणं सेकंडचा अपीलचा 34. तर आता 35 आहे. 35 सांगतो की 33 आणि 34 प्रोव्हिजन सूट फॉर द टायटलसाठी लागू होणार नाही कारण त्याच्या टायटलचा जर प्रश्न ह्याच्यातच आहे तर ते सरळ सरळ कुठल्याही कोर्टात जाऊ शकतात. इथं जा तिथं जा हे महाराष्ट्र स्टेट कोर्टला तिथे लागू होणार नाही. ते सुद्धा इथे स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे 35. आता 36 जो आहे एकदम फॉल्स प्रोसिडिंग टाकल्या किंवा फ्रेव्हल्युअस असू द्या किंवा वेक्सेस असू द्या म्हणजे अशा प्रोव्हिजन ज्या बोनाफाईड नाही आहेत तर त्याच्यासाठी काय आहे ते पनिशमेंट प्रोव्हाइड केलेलं आहे. कोर्टाला जर कोर्टानं रिझन टू द रेकॉर्ड देऊन कोर्ट रिझन देऊन काय करू शकतो 2000 रुपयापर्यंतचा फाईन त्याला म्हणजे कॉम्पन्सेशन त्याला देऊ शकतो. तर हे सेक्शन 36 झाला. त्यानंतर सेक्शन 38 जो आहे टाईम लिमिट दिलेला आहे की सूट आणि प्रोसिडिंग किती वेळा डिस्कस करायच्या आणि अपील किती वेळा डिस्कस करायची. तर सूट आणि प्रोसिडिंग अंडर दिस ऍक्ट म्हणजे ती काहीही असू द्या महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्टची तर ते काय करायचे एक्सपिडियसली ॲज फार ॲज पॉसिबल दे हॅव टू बी म्हणजे रिझॉल्व तर ते एक्सपिडियसली रिझॉल्व झाल्या पाहिजेत. आणि प्रयत्न असा झाला पाहिजे की 12 महिन्याच्या आत त्या सर्व्हिसेस ऑफ द समन दिल्यापासून 12 महिन्याच्या आत ती जी सूट आणि प्रोसिडिंग आहे ते म्हणजे डिस्पोज ऑफ झाला पाहिजे. तर हे सूट आणि प्रोसिडिंगसाठी झालं. अपीलसाठी 6 महिन्याच्या आत फ्रॉम द डेट ऑफ हे नोटीस ऑफ द अपील 6 महिन्याच्या आत ते अपील काय झाले पाहिजे त्याचा निकाल लागला पाहिजे. तर 12 महिने सूट आणि प्रोसिडिंगसाठी आणि 6 महिने अपीलसाठी. तर हे सेक्शन 38 सुद्धा खूप महत्वाचं झालं एमसीक्यू यावर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सेक्शन 39 आहे. असे 139 सांगतो की म्हणजे आता इथून पुढे कॉम्पिटंट अथॉरिटीचा चॅप्टर चालू होतो. कॉम्पिटंट अथॉरिटी मी तुम्हाला सांगितलं स्पीडी जस्टिस VIP लोकांसाठी स्पीडी जस्टिस द्यायला पाहिजे लवकर तर ते त्यासाठी हे चॅप्टर आहे. ह्या चॅप्टरला ओव्हरराइडिंग इफेक्ट आहे म्हणजे बाकी महाराष्ट्र रेंट कंट्रोलला काही सांगू CRPC काही सांगू IPC काही सांगू कुणी काहीही सांगू किंवा CPC काही सांगू हा ऍक्टच्या प्रोव्हिजन्स प्रिव्हेल होतील त्याच्यामध्ये. सेक्शन 40 सांगतो की कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे कोण असेल. स्टेट गव्हर्नमेंट नोटिफिकेशन काढून काय करू शकतो एक किंवा जास्त लोकांना कॉम्पिटंट अथॉरिटी अपॉइंट करू शकतो म्हणजे कॉम्पिटंट अथॉरिटी सिंगल मेंबर बॉडी असू शकते किंवा जास्त मेंबर बॉडी असू शकते. त्यानंतर काय याच्यामध्ये पर्सन कोण अपॉइंट केले जातात तर ह्याच्यामध्ये जो ऑफिस होल्ड करतो तो एक तर डिप्युटी कलेक्टरच्या वरच्या लेवलचा माणूस पाहिजे हे पहिली असं असू शकतो किंवा दुसरा असा असू शकतो की तो सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजनच्या वरचा माणूस पाहिजे किंवा तिसरा असा असू शकतो की 5 वर्षापेक्षा जास्त प्रॅक्टिस असलेला ॲडव्होकेट ॲक्टमध्ये अंतर्गत एनरोल झालेला ॲडव्होकेट पाहिजे. तर हे 3 लोक कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणून अपॉइंट केले जाऊ शकतात. तर हे कॉम्पिटंट अथॉरिटीचं कॉन्स्टिट्यूशन झालं. हा एक खूप महत्वाचा सेक्शन आहे सेक्शन 40. त्यानंतर जो आहे डेफिनेशन ऑफ लँडलॉर्ड ह्या चॅप्टरची काय आहे की समजा सर्व्हिस टेनर मी तुम्हाला सांगितलं होतं की 22, 23 आणि 24 या सेक्शनचं ज्युरिडिक्शन कुणाखाली येतं कॉम्पिटंट अथॉरिटीखाली. मागच्या वेळेस हाच प्रश्न होता ह्याला JMFC. तर सर्व्हिस टेनन्सीचा मॅटर असू द्या समजा 22 अंतर्गत किंवा आर्मी सायंटिस्ट गव्हर्नमेंट सर्वंट असू द्या किंवा लायसन्सवाले जे हे आहेत लायसन्सर ज्यांना लायसन्स दिलं हे सगळी लँडलॉर्डची डेफिनेशन इथं आलेली आहे. तरी डेफिनेशन सुद्धा इथली महत्वाची आहे की एवढेच लँडलॉर्ड फक्त कॉम्पिटंट अथॉरिटीकडे अप्लाय करू शकत बाकीचे लँडलॉर्ड कॉम्पिटंट अथॉरिटीकडे अप्लाय करू शकत नाही. सेक्शन 43 जो आहे समजा त्याच्यानंतर 42 झाला डेफिनेशन ऑफ लँडलॉर्डचा. त्याच्यानंतर 43 सांगतो की कुठलाही नॉट इथं सुद्धा नॉट विथस्टँडिंग क्लॉज आहे. 22, 23, 24 जे आहेत हे लँडलॉर्ड फक्त काय करू शकतात ऍप्लिकेशन करू शकतात. 43 त्यांचा ऍप्लिकेशन करण्याचा अधिकार एवढं सांगितलं. त्याच्यानंतर 44 जो सेक्शन आहे ह्याच्यामध्ये स्पेशल प्रोव्हिजन प्रोसिजर फॉर डिस्पोजल ह्या जे सगळे मॅटर आहेत हे डिस्पोजल करण्यासाठी एक स्पेशल प्रोसिजर दिलेलं आहे.
काय स्पेशल प्रोसिजर असणार आता? ऍप्लिकेशन जे करतोय आपण कॉम्प्युटर अथॉरिटीकडे, इट शॅल बी अकंपनाईड विथ सच फीस ॲज प्रिस्क्राईब बाय द स्टेट गव्हर्नमेंट. तरी ही फीस फीस तेवढी असली पाहिजे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर समन्स, जसं आपल्या सिव्हिल प्रोसिजर असते तसे समन्ससुद्धा इश्यू केल्या जातील. आणि जर समन्स इश्यू त्यांनी केलेले त्यांनी जर रिफ्यूज केलं तेव्हा असू द्या किंवा त्याचा एजंट असू द्या, त्यांना जर ते समन्स घेण्यासाठी रिफ्यूज केलं तर ते काय असेल, एक व्हॅलिड सर्व्हिस असेल, कोर्ट पुढे चालून जाईल एकदम. आणि कॉम्पिटंट अथॉरिटी म्हणजे व्हॅलिड सर्व्हिस समजून ते मॅटर चालू ट्राय करायला चालू केलं. आता एकदम कॉम्पिटंट अथॉरिटीकडे आलं म्हणजे प्रत्येकाला मॅटर ट्राय करण्याचा अधिकार आहे का? नाही आहे. समरी प्रोसिजर जसं आपल्याला सीआरपीसी मध्ये असू द्या किंवा सीपीसीमध्ये असू द्या, तशाच प्रकारे म्हणजे लिव्ह टू म्हणजे ते लिव्ह घ्यायला लागते अगोदर, मला मॅटर लढायचे त्याच्यासाठी लिव्ह घ्यायला लागते. इथं सुद्धा काय करायला जाईल, ऑप्टेन लिव्ह फ्रॉम द कॉम्पिटंट अथॉरिटी टू कंटेस्ट द ऍप्लिकेशन, अदरवाइज ही हॅज नो राईट टू कंटेस्ट द ऍप्लिकेशन ॲज अ जनरल रूल किंवा ॲज अ जनरल जे आपल्या सूट्स वगैरे असतात, तर तसं त्याला काही अधिकार नाही आहे. तर हे जर त्याला काय करायला लागेल, लिव्ह घ्यायला लागेल. आणि त्या लिव्ह देताना त्याला ॲफिडेविट द्यायला लागेल कॉम्पिटंट अथॉरिटीकडे. आणि जर त्याची लिव्ह ग्रँटेड झाली तर कोर्ट काय करेल, कॉम्पिटंट अथॉरिटी काय करेल, ते मॅटर हिअरिंगला चालू करेल. आता जनरल जे मॅटर होते समजा आपले महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टचे, हे किती दिवसात करायचे आपण पाहिलं होतं की 12 महिन्याचे आहे ते मॅटर सॉल्व्ह झालं पाहिजे. पण कॉम्पिटंट अथॉरिटी ह्याचा पर्पजच आहे की स्पीडी जस्टिस दिला पाहिजे, तरी ते फक्त 6 महिन्याचा टाइम दिलेला आहे. 6 महिन्याच्या आत ते कॉम्पिटंट अथॉरिटीने ते मॅटर डिस्पोज ऑफ करायचं. तर हे सुद्धा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे 44 स्पेशल प्रोसिजरमध्ये. त्यानंतर स्मॉल कॉजेस कोर्टाच्या ज्या प्रोव्हिजन हे आहेत, प्रोसिजर आहेत, ती प्रोसिजर काय करेल कॉम्पिटंट अथॉरिटी फॉलो करेल, त्याच्यावर सुद्धा एक एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. हा बी खूप महत्वाचा सेक्शन आहे. त्यानंतर सेक्शन 44 जो आहे हा सांगतो की नो अपील इन केस ऑर्डर ऑफ द कॉम्पिटंट अथॉरिटीज. आता स्पीडी जस्टिस म्हणलं त्याच्यात अपील अपील वगैरे म्हणलं तर ते काही पर्पज ह्याचा म्हणजे हे होऊन जाईल, फ्रस्ट्रेट होऊन जाईल याचा ऑब्जेक्ट. तर त्यामुळे ह्याच्यामध्ये अपील होत नाही. आता अपील होत नाही म्हणजे काय होत असतं, रिव्हिजन. तर ते रिव्हिजन कुठं जाणार, रिव्हिजन जाणार स्टेट गव्हर्नमेंटच्या ऑफिसरकडे, नॉट बिलो द रँक ऑफ कमिशनर ऑफ रेव्हेन्यू डिव्हिजन. तर हे कमिशनर ऑफ रेव्हेन्यू डिव्हिजन जे आहे ह्याच्या वरच्या लेवलकडे काय जाणार, त्याची अपील जाणार. आणि कुणाकडे जाणार आहे, स्टेट गव्हर्नमेंट अगोदर सांगत असते की ह्या अशा मॅटरच्या अपील ह्या इकडे जाणार म्हणून. तरी सेक्शन 44 झाला की अपील असणार नाही. आता हे रिव्हिजन कधी बी करता येतं का? नाही करता येणार. हे रिव्हिजनसाठी सुद्धा 90 दिवसाचा टाईम दिलेला आहे. 90 दिवसाच्या आत रिव्हिजन करायला जायचं तुम्ही. हा झाला सेक्शन 44, नो अपील इन ऑर्डर ऑफ द कॉम्पिटंट अथॉरिटीज अँड रिव्हिजन कॅन बी मेड टू द ऑफिसर नॉट बिलो द रँक ऑफ कमिशनर ऑफ रेव्हन्यू डिव्हिजन अँड ही कॅन द रिव्हिजन कॅन बी डन ओनली इफ द ॲप्लिकेशन इज प्रेझेंटेड इन 90 डेज अँड नॉट आफ्टर. आणि हा सो मोटो सुद्धा काय करू शकतो, रिव्हिजन करू शकतो ह्याच्यावरचा. त्यालाच वाटला ॲग्री झालेला आहे कोणी पर्सन आणि इनजस्टिस झालेला आहे. तर हे रिव्हिजनच्या आणि ह्या प्रोव्हिजन झाल्या सेक्शन 44 झाला. त्यानंतर सेक्शन 45 जो आहे हा सांगतो इफेक्ट ऑफ रिफ्युजल. त्याला जो ऑर्डर दिला एखाद्या भाडेकरूला की बाबा असं असं समजा लिव्ह अँड लायसन्सवाला आहे, त्याला सांगितलं तुझं लायसन्स संपलं, हे संपलं, ॲग्रीमेंट संपला, तू आता बाहेर निघायचं असं कॉम्पिटंट अथॉरिटीने सांगितलं. पण तरीही तो बाहेर निघत नाही आहे आणि 30 दिवसाचा ऑर्डर देऊन 30 दिवसानंतरही कॉम्पिटंट अथॉरिटीचा तो बाहेर निघाला नाही, तर काय केलं जाऊ शकतं, मे कॉम्पिटंट अथॉरिटी योग्य त्या गोष्टी वापरून त्याला बाहेरसुद्धा काढलं जाऊ शकतं. 45 म्हणजे बाहेर काढण्याच्या प्रोव्हिजन्स आहेत त्या सेक्शन 45. त्यानंतर सेक्शन 47 जो आहे हा बार ऑफ द ज्युरिडिक्शन ऑफ अदर कोर्ट्स, म्हणजे जिथं कॉम्पिटंट अथॉरिटीला ज्युरिडिक्शन एक्सप्रेसली ह्या कोर्टाने इम्पोज केलेलं आहे तिथं बाकीच्या कोर्टाने लोडबुड करायची नाही. हे झालं सेक्शन 47. त्यानंतर सेक्शन 48 जो आहे हा सांगतो की मॉडिफिकेशन ऑफ सेक्शन 18 फॉर द सेक्शन 41. आता सेक्शन 18 काय होता की समजा घरमालकानं पर्सनल बोनाफाईड ऑक्युपेशनसाठी बाहेर काढलं होतं भाडेकरूला, तर आपला सेक्शन 18 सांगत होतं की 1 महिन्याच्या स्वतः राहायला जायचं आणि 1 वर्षाच्या ते दुसऱ्याला पुन्हा परत भाड्याने द्यायचं नाही. इथं काय आता हे VIP लोकांसाठी, हे VIP लोकांसाठी 2 वर्षापर्यंत टाईम दिलेला आहे, म्हणजे 2 वर्षापर्यंत तुम्ही तिथं राहायला जायचं किंवा ते परत भाड्याने द्यायचं नाही. हा थोडासा एक्सटेंड केलेला टाईम आहे. तर हे झालं. आणि 25 महिन्यापर्यंत काय करणार तो, म्हणजे जो भाडेकरू आहे तो परत अप्लाय करू शकतो की ह्यांनी परत भाड्याने दिलं 2 वर्षाच्या आत आणि मला आता परत राहायला यायचे. म्हणजे 24 महिने तर 2 वर्षाचेच होते, शेवटी वरी एक्स्ट्रा 1 महिना, ते 1 महिन्यामध्ये तो अप्लाय पुन्हा करू शकतो. समजा आधीच जर दिलं तर किंवा ह्याने जर 2 वर्षाच्या टोकाला दिलं त्याच्याकडे फक्त 1 महिना राहतो, 1 महिन्याच्या आत अप्लाय करायचं की मला परत येते घ्या. आणि ह्याच्यात जर तो घरमालक परत जर त्याला रिस्टोर करायच्या प्रोव्हिजन सांगितल्या की त्याला तुम्ही हे परत भाड्याने दिलं किंवा तुम्ही राहायलाच आले नाही, परत त्या भाडेकरूला बोलवा, आणि तरीसुद्धा तो घरमालक जर ऐकत नसेल तर त्याला 3 महिन्यापर्यंत शिक्षा आणि फाईनसुद्धा लावला जाऊ शकतो. तरी सेक्शन 48 झाला. त्यानंतर 49 जो आहे
हा एकोणपन्नास सांगतो की कॉम्पिटंट अथॉरिटी काय असेल, पब्लिक सर्वंट असेल. आता पब्लिक सर्वंट आहे म्हणल्यास आयपीसी मधले आपल्याला माहिती आहे पब्लिक सर्वंटचे त्यांचे जे तिथले जे प्रोव्हिजन असतील त्या सगळ्या ह्याला लागू होतील. त्यानंतर सेक्शन 50 कॉम्पिटंट अथॉरिटी हे काय असेल, ज्युडिशियल प्रोसिडिंग असतील. एव्हिडन्स ऍक्ट लागू करण्यासाठी ते स्पेसिफिकली आपल्याला काय करायला लागलं, मेन्शन करायला लागलं की कॉम्पिटंट अथॉरिटी इज अ ज्युडिशियल प्रोसिडिंग. त्यानंतर सेक्शन 51 जो आहे हा सांगतो की सिव्हिल कोर्ट असेल कॉम्पिटंट अथॉरिटी सर्टन पर्पजेससाठी. त्यानंतर 52 जो आहे की गुड फेथमध्ये ज्या काही ॲक्शन घेतल्या त्याच्यासाठी ते लोक लायबल असणार नाही. त्यानंतर 53 काही अशा मिसलेनियस अशा प्रोव्हिजन्स आहेत. समजा सेक्शन 10 जर सोडला तुम्ही, 10 हा फक्त नॉन कॉग्निजेबल ऑफेन्सेस आहे, म्हणजे ऑफेन्सेस अंडर दी सेक्शन आर कॉग्निजेबल, अंडर सेक्शन 9-10 फक्त काय नॉन कॉग्निजेबल आहेत, बाकी सगळे ऍक्टमधले ऑफेन्सेस काय आहेत म्हणजे शॅल बी कॉग्निजेबल ऑफेन्सेस. सेक्शन 17 असू द्या, 18 असू द्या, 19 असू द्या, 21 असू द्या, 29 असू द्या किंवा 31 असू द्या, हे सगळे कॉग्निजेबल ऑफेन्सेस आहेत. आणि जर ज्युरिडिक्शन सेक्शन 53 महत्वाचा जर कोणता काय असेल एमसीक्यू येणार तो ज्युरिडिक्शन माहिती असेल पाहिजे की नॉट इन्फेरियर दॅन मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अँड ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ऑफ फर्स्ट क्लास. जेएमएफसीला का महत्वाचा काय द्यायचा, त्याचे बऱ्यापैकी केसेस आपल्याला याच्यासाठी हे करायला येतात. समजा हे ऑफेन्सेससाठी जे ज्युरिडिक्शन आहे फक्त, तिकडे सिव्हिल कोर्टाचं ते आपण पाहिलेच, ते स्मॉल कॉजेस कोर्ट किंवा हे स्मॉल कॉजेस कोर्ट आणि सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन, पण ऑफेन्सेससाठी इकडे जाईल ते. त्यानंतर सेक्शन 54 जो आहे आपण कॉर्पोरेट काय म्हणतात कंपनीची क्रिमिनल लायबिलिटी आपण पाहतो त्याच्यासाठी हा सेक्शन आहे. सेक्शन 44 एव्हरी डायरेक्टर मॅनेजर सेक्रेटरी एजंट असू द्या किंवा अदर ऑफिसर ऑफ द पर्सन असू द्या हे सगळे लायबल असतील, पण ते केव्हा त्यांची लायबिलिटी त्यांना एक्सक्यूज भेटू शकतात जर ते असं प्रूव्ह करतील की मला नॉलेज नव्हतं की माझ्या ह्याच्याशिवाय ऑफेन्स या कंपनीकडनं झालेला आहे, तरी ऑफेन्सेस कंपनी सुद्धा लायबिलिटी सेक्शन 54 दिलेले आहे. त्यानंतर सेक्शन 55 जे आहे की टेनन्सी अग्रीमेंट जे आहे ते काय असलं पाहिजे, कंपल्सरी रजिस्टर असलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला म्हटलो की लँडलॉर्ड हा थोड्यासा सुपिरियर पोझिशनला असतो, त्याच्याकडनं थोड्यासा ह्याचा मिसयूज होण्याचा वापर होण्याचा चान्सेस जास्त असतात, तर त्यामुळे ती रिसिप्टसुद्धा आपण पाहिली मागच्या सेक्शनमध्ये की भाडे घेतलेले रिसिप्टसुद्धा कंपल्सरी द्यायची, नसलं तर पनिशमेंट आहे आणि 100 रुपये पर डे द्यायला लागतं. आणि इथंसुद्धा कंपल्सरीली काय करायचं, रजिस्टर करायचं, नसेल तर 3 महिन्यापर्यंतची शिक्षासुद्धा आहे आणि 5,000 रुपयेपर्यंतचा फाईनसुद्धा लागला जातो. तर हे झालं त्याच्यामध्ये, आणि हे रायटिंग आणि रजिस्टर असलं पाहिजे. त्यानंतर सेक्शन 56 जो आहे हा सांगतो की टेनंट आणि लँडलॉर्ड हे लॉफुल चार्जेस घेऊ शकतात, ते घेतल्यामुळे जे कायदेशीर त्यांना पैसे घेण्याचा अधिकार ते लोक ते घेऊ शकतात. त्यानंतर 57 काही पॉवर स्टेटच्या पॉवर दिलेल्या आहेत रूल मेकिंगच्या वगैरे, 2017 त्यांनी त्याच्यामध्ये रूलसुद्धा बनवलेले आहेत त्याच पॉवर यूज करून. त्यानंतर 58, 59, 60 जे आहेत हे असेच म्हणजे रिमूव्हिंग डिफिकल्टी वगैरे असे काही प्रोसेस आहेत त्याच्यावर काही प्रश्न येऊ शकत नाही. त्यानंतर असे 2 शेड्यूल वगैरे आहे त्यावरही काही प्रश्न आतापर्यंत आला नाही, येण्याचे काही चान्सेससुद्धा नाही आहेत की विचारला जाऊ शकत नाही. तर मित्रांनो हा होता महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्ट. तुम्हाला हा पहिल्याचा कायदा आपण हे केलेला आहे, मला कदा तुम्हाला आवडला असेल की जे तुम्हाला समजलं असेल असं मी गृहित धरतो. आता हे थोडंसं इनडायरेक्ट कम्युनिकेशन आहे, मी तुम्हाला विचारू नाही शकत की तुम्हाला मी जे सांगतो ते समजते का, पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकतात की काही चुकत असेल किंवा काही अजून काही रिकमेंडेशन असेल तर तुम्ही मला ते सुचवू शकतात. तर मित्रांनो परत एकदा सांगतो की तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा. जेएमएफसीचे प्रिपरेशन करणारे किंवा जे ॲडव्होकेट्स आहेत ज्यांना काहीतरी कायद्यांची अशी माहिती असणं म्हणजे हे आपण प्रॅक्टिसमुळे वगैरे काय वाचणं वगैरे होत नाही, समजून घ्यायला वगैरे थोडासा हे लागतो, समजा थोडंसं मागे जर पडलेलं असतं तर तुम्ही हे पाहून थोडंसं तुम्हाला मदत होऊ शकते आणि त्यांच्यापर्यंत तुम्ही हे चॅनल पोहोचू शकता. तर मित्रांनो पुढचा जो आपला व्हिडिओ असणार आहे तो आपण इंडियन लिमिटेशन ॲक्टवर बनवणार आहे आणि हा कायदा पूर्ण भारतभर लागू असल्यामुळे मी तो थोडासा हिंदीमध्ये बनवणार आहे आणि हिंदी असेल तरी सोप्या आणि सरळ भाषेमध्ये असणार आहे तो. तर तो आपण तुम्हाला कळेलच, तरी ते कळण्यासाठी तुम्ही काय करा तो नोटिफिकेशन जास्त साईडला तर ते बेल आयकॉन जो असतो तो प्रेस करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. धन्यवाद मित्रांनो.